5 किलो गहू पाकळून स्वच्छ निवडून घ्या. सोयाबीन 1 कप. सोयाबीन 5 किलो गहूला 1 कप सोयाबीन. सोयाबीन स्वच्छ निवडून पाकळून घ्या. आणि 1 टेबलस्पून मेथी, मेथी दाणे 5 किलो गहू 1 कप सोयाबीन आणि 1 टेबलस्पून मेथी दाणे मिक्स करा. मेथी दाण्याने चपाती खूप खमंग छान लागतात. 5 किलोला 1 टेबलस्पूनच घाला, जास्त घालू नका, नाही तरी चपाती कडू होते. सोयाबीन, मेथी दाणे आणि गहू सगळं मिक्स करून घेऊया. आता आपण हे दळूया. दळताना ना जर काही आपल्याकडे तुमच्याकडे नवदीप वगैरे चक्की असेल तर 0 नंबरवर दळायचं. चपाती खूप छान होतात 0 नंबरवर गहू दळले की, असं मऊ मस्त होतं. ह्यात आपलं गव्हाचं पीठ दळून आणलो. दळल्यानंतर थोडंसं असं हलवून घ्या, कारण काय होतं दळताना मेथीदाणे खाली जातात, मग ते मेथीदाणे खाली राहतात आणि गव्हाचं पीठ वर राहतं. ते सगळं असं एकदम मिक्स करा आणि मग डब्यात भरा. म्हणजे मेथीदाणे, सोयाबीन सगळीकडं एकसारखं. हे आपलं गव्हाचं पीठ दळून आणलं. ह्याची चपाती करून पहा, खूप छान चविष्ट होतात. म्हणजे चपातीची चव खूप छान लागते. हां, सोयाबीन मात्र स्वच्छ धुवा आणि वाळवा आणि मग वापरा. सोयाबीन स्वच्छ धुवून 1 दिवस वाळवा आणि मग गव्हात मिक्स करा.